एक बिल्डर के यहां से लाखों की चोरी करने वाले नौकर को रामनगर पुलिस ने कलकत्ता से गिरफ्तार कर लिया है और उसके पास से 5 लाख रुपए नकदी और 4 लाख के सोने के आभूषण बरामद किए हैं। आगे की जांच रामनगर पुलिस थाना कर रही है। बता दें कि सुभाष पाटिल रामनगर पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई है कि उसके पास नौकरी करने वाला नौकर सुभोजित विश्वास पर भरोसा करते हुए पाटिल ने उसे 3 सेल्फ चेक दिए थे एक ठेकेदार को देने के लिए। वहीं सुभोजित ने 2 चेक तो ठेकेदार को दे दिए और 1 चेक से 10 लाख रुपए बैंक से निकालकर फरार हो गया। वहीं पाटिल ने सुभोजित के खिलाफ मामला दर्ज करवा दिया। इस चोरी की गुत्थी को सुलझाते हुए पुलिस ने आरोपी को कलकत्ता से गिरफ्तार कर लिया है। पुलिस ने उसके पास से सोने के आभूषण और 50,000 नकदी बरामद किए हैं। आगे की जांच रामनगर पुलिस थाना कर रही है। चिंबोली पुलिस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक 197/22 कलम 408 या गुन्ह्यातील फिर्यादी सुभाष पाटील यांनी पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल केला होता की त्यांच्या इथे काम करणारा एक इसम, त्याचं नाव आहे सुभोजित विश्वास, हा 31 वर्षाचा इसम काम करत असताना त्यांनी तिथले एक चेक त्यांच्याकडचा घेऊन तो वटवला 10 लाखाचा आणि ती कॅश घेऊन तो विमानाने कलकत्ता येथे गेला होता। तर सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर API भराडे वाघ, पोलीस हवालदार वाघ आणि बाकी राठोड असे तिघ तपासकामी विमानाने कलकत्त्याला गेले आणि 24 तासात तो आरोपी पकडला। लॉजमध्ये तो राहत होता आणि त्यांनी चोरलेल्या 10 लाखापैकी त्यांनी जवळजवळ 5 लाख रुपये त्याच्याकडे मिळाले आणि 4.25 लाखाचं त्यांनी सोनं विकत घेतलं होतं। असे जवळजवळ 9 लाख रुपये रिकवर झालेले आहेत आणि 1.25 लाख रुपये बाकी आहेत, त्याचा तपास चालू आहे। आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे। सर, त्यांना कोर्टात हजर केलेलं, त्यांना त्याला आज कोर्टात हजर केलं होतं आणि 3 दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे।